अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम दिनांक 9 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत राबवला जात आहे। जामनेर तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश, घर घर तिरंगा, वृक्ष लागवड, शहीद जवानांची शिलाफलक अनावरण करण्यात आले। तसेच शहीद जवान, सेवानिवृत्त जवान, कर्तव्यावर असलेले जवान, पोलीस व इतर संरक्षण खात्यामध्ये असलेल्या 32 जवानांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त जवान ईश्वर माहोर हे होते। तसेच वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे, उपसरपंच राधा विनोद सरताळे, सदस्य आरती शिवाजी, कविता संदीप झलवार, पूनम योगेश ढाकरे, ईश्वर बाबूलाल तेली, बापू लक्ष्मण पाटील, प्रकाश सांडू सुरडकर, ग्रामसेवक आर पी बोडखे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आदरणीय सरपंच साहेब, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इथे उपस्थित असलेले वरिष्ठ नागरिक आणि सेनेमध्ये सेवेरत असलेले किंवा सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच बंधू भगिनी, आज हा कार्यक्रम माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जो साजरा होत आहे तो खरोखरच एक चांगली गोष्ट आहे। ज्यांनी आपली अहोरात्र सेवा आपल्या देशासाठी दिलेली असते याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही। एक आईवडिलां जे म्हातारे असतात त्यांचा जो मुलगा सीमेवरती आपल्या देशाच्या रक्षणासाठी जातो ते त्यांनाच माहिती आहे की आपला जो पुत्र आहे आपल्याला सोडून देशासाठी गेलेला आहे। त्याचप्रमाणे ज्यांचे वडील जे लहान लहान मुलं असतात किंवा त्यांची पत्नी जो सीमेवर कार्यरत असलेला सैनिक आहे तो कशा पद्धतीत तिथे आपले दिवस रात्र कसे काढतो त्यालाच माहिती असतं। आणि जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवरती आले, मी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करत नाही, परंतु त्या व्यक्तीने जे अनुभव घेतले सैनिकांसोबत ते राहिले तेव्हा त्यांना कळालं की सैनिक कशा पद्धतीमध्ये तिथे सेवा करतात आणि आपली ड्युटी बजावतात। ते फक्त ड्युटी नाही बजावत, ते त्यांच्या मनापासून त्यांना प्रेरणा असते की आपली देशसेवा, आपल्या देशाबद्दल आपण जे इथे राहिलेलो आहे, आपल्या नागरिकांनी जे आपल्याला कर्तव्य सोपवलेलं आहे त्या कर्तव्याची आपण जाणीव ठेवून आपल्या जीवावरती जे काही बेतत असलं तरीसुद्धा त्या गोष्टीचा विचार न करता ते अहोरात्र त्या ठिकाणी असतात, आपण त्या गोष्टीला अनुभवूसुद्धा शकत नाही। बर्फाच्छादित प्रदेशामध्ये किंवा डोंगरामध्ये ज्या ठिकाणी आपण चालू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ते चालून आपल्या क्षेत्राचे रक्षण करतात। एक एक दिवस त्यांना कसं काढायचं आहे ते फार मुश्किल असतं। अशा परिस्थितीत ज्या जवानांनी नोकरी केलेली आहे, नोकरी प्रत्येक व्यक्ती करतो, सर्व्हिस प्रत्येक व्यक्ती करतो, परंतु आपण त्या ठिकाणी देशाचं रक्षण करतो आहे त्याला माहीत आहे सैनिकांना किंवा पॅरामिलिटरीजला की आपल्याला समोरून गोळी लागून आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो, आपले लहान लहान मुलं आहेत त्यांच्या पश्चात कोणी त्यांना सांभाळणारंसुद्धा राहणार नाही, तरीसुद्धा ते हसत खेळत त्या ठिकाणी आपल्या देशासाठी ते आपले कर्तव्य बजावतात। ती वेगळी ड्युटी, ती वेगळा जुनून त्यांच्यामध्ये असतो। बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केलेली असते की फोर्सेस आहे, सर्व्हिसेस आहे, त्यांना पगार मिळतो, त्यांची ड्युटी आहे, ही जी भावना आहे ती वेगळं ठेवून त्या सैनिकांनी केलेला त्याग, त्या सैनिकांनी केलेला आपला बलिदान तो लक्षात ठेवून आपण त्या सैनिकांचा मान सन्मान करायला पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरिक आपण म्हणतो पंतप्रधान मोदी यांनी जी संकल्पना राबवली आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ती संकल्पना राहायला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो। आणि आज ग्रामपंचायत वाकी खुर्द यांच्यामार्फत जे सर्व सैनिकांचं जे सत्कार झालं ते फक्त सत्कारापुरतं न ठेवता त्यांच्या मनामध्ये, सर्व नागरिकांच्या मनामध्ये ते अहोरात्र राहायला पाहिजे, त्यांच्या सैनिकांच्या परिवाराबद्दल मान सन्मान राहायला पाहिजे ही आशा व्यक्त करतो। आणि माझे सर काय सांगाल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत देशातील सर्व जवान,
सैनिक आणि पोलीस कर्मचारी यांचा प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे, त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहे? आज वाकी खुर्द गावातर्फे आपला देखील सत्कार करण्यात आलेला आहे. वाकी खुर्द गावामध्ये एक सैनिक, माजी सैनिक व पोलीस कर्मचारी सर्वांसाठी आज वाकी खुर्दमध्ये गावकरी मंडळी सरपंच साहेब, उपसरपंच साहेब और गावकर मंडळी यांच्या वतीनं वाकी खुर्दमध्ये सर्व सैनिक माजी सैनिक व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. हो, असाच अभियान प्रत्येक गावामध्ये सैनिकांना देण्यात यावा अशी विनंती करतो मी. बाकी जे आपले तिरंगा अभियान घर घर तिरंगा हा 3 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नरेंद्र मोदीच्या यांच्या नियोजनामुळं. हा कार्यक्रम सर्व घरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी बिंग आपली जी इंडियन आर्मी आहे ते सर्वात जगातली सर्वात मोठी व्हॉलंटरी इंडियन आर्मी आहे आणि गाव जे सैनिक असतात ते खेड्याखेड्यात म्हणतात, गावावर म्हणतात, शहरातून क्वचितच असतात. पण माननीय नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर त्यांनी जे रिकॉग्नायझेशन नव्हतं, म्हणजे एक समाज थोडं विसरला होता, त्यांनी समाजाला जागवलं आहे आणि हे अभियान जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे आणि पुढेही चालत राहावं आणि यातून आपले जे सैनिक आहे, कर्तव्यदार सैनिक आहे, यांना समाजात वेगळी ओळख मिळते, समाजात लोक ओळखतात, त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो, तर ते खूप चांगलं असतं. म्हणून जो हा कार्यक्रम चालू आहे तो सुरळीत चालत राहावा आणि जो तुम्ही आज गावात कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माझ्या सैनिका माझी सैनिकांमार्फत त्या वतीने अभिनंदन करतो. आम्ही शपथ घेतो की भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.